कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. संत गुलाब बाबा व श्री काशी विश्वेश्वर यात्रा सोहळा मोठ्या धिमाकात संपन्न करण्यात आला. संत गुलाब बाबा व श्री काशी विश्वेश्वर हे रेडा गावातील सुप्रसिद्ध मंदिर असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री संत गुलाब बाबा व श्री काशी विश्वेश्वर यात्रा उत्सव साजरा करण्यात आला. तो मोठ्या धिमाकात संपन्न देखील झाला. इंदापूर तालुक्यातील व पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी या यात्रा सोहळ्याचा लाभ देखील घेतला. काशी विश्वेश्वर मंदिर हे प्राचीन काळी असून श्री संत गुलाबबाबा मंदिर ही रेडा पंचक्रोशीतील प्रसिद्ध आहे. तर दिनांक 18/3/2019 रोजी संत गुलाबबाबा फेस्टिवल कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये सर्व ग्रामदेवतांची महापूजा ज्या ग्रामस्थांनी नेमून दिली होती त्या सर्व मान्यवरांनी ग्रामदेवतेची पूजा करून संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा रेडा, जिल्हा परिषद शाळा साखरे वस्ती, कैलासवासी शिवाजीराव पाटील विद्यालय रेडा या विद्यार्थ्यांनी सादर केला. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला असून या कार्यक्रमासाठी विशेष करून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तर कार्यक्रमामध्ये पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक काढण्यात आला. पहिला क्रमांक कैलासवासी शहाजीराव पाटील विद्यालय, तर दुसरा क्रमांक जिल्हा परिषद शाळा रेडा, तर तिसरा क्रमांक जिल्हा परिषद शाळा साखरे वस्ती असा देण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी दिनांक 19/3/2019 ला दिवसभर बाबांचं जीवन चारित्र्यावर भजनांचा कार्यक्रम तर अनेक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. संध्याकाळी श्रींच्या पादुका व बाबांच्या पालखी सोहळ्यांचा छबीना मोठ्या दिमाखात निघाला. रात्री 12:00 दरम्यान भव्य पालखी सोहळ्याचा कार्यक्रम समाप्त झाला. करण्यात आला. तिसऱ्या दिवशी 20/3/2019 ला सकाळी 10-12 या वेळेत काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण शशांकर बोंबडे महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. माझं वाचलं म्हणून तो विचार करतोय निवांत राहिला, पण निवांत राहून काय उपयोग होणार नाही. इकडे सातवा गर्भ आनंदामध्ये जन्माला आला. रोहिणी उदरी श्री भद्र रोहिणीच्या पोटामध्ये एक नारायण बळीराम दादाच्या रूपाने जन्माला आले. पण मग मात्र नंतरचा आठवा गर्भ आईच्या पोटात स्थित झाला. आणि स्थित झाल्याबरोबर त्या आठव्या गर्भानं आपलं कार्य चालू केलं. आईच्या पोटात पहिल्या दिवसापासून ते जन्माला येईपर्यंत आईला सगळीकडे सुखाचा आनंदाचा अनुभव देणारा तो गर्भ. कारण कृष्ण परमात्मा आईच्या पोटात असताना कृष्णाला सांगितलं, आई तुला काय खावंस वाटतंय? आईने सांगितलं, अरे बाळा मला खावंस वाटतंय. काय खावंस वाटतंय? आनंद घ्यावासा वाटतोय, आनंद खावासा वाटतंय, सुखाचे दोहाळे होत आहेत आणि ते सुख मला हवंय. आईला सांगतात हे पाहिजे ना, ते सुद्धा द्यायला मी तुला इथं अवताराला आलेलो आहे. आईला पाहिजे ते दिलं आणि पाहिजे ते दिल्याबरोबर हळूहळू गर्भ लहानाचा मोठा झाला. 6 महिन्याचा झाला आणि एके दिवशी कंस फिरत आला आणि बंदीशाळेच्या बाजूने फिरत होता. रात्र अमावश्याची होती, सगळीकडे अंधकार होता, लाईट गेलेली होती. रात्री 12 वाजता तिथे लाईट गेलेली होती. लाईट गेलेली, अंधकार, अमावश्या, कुठंच प्रकाश नाही, उजेड नाही. पण कंस त्या कारागृहाच्या बाजूने फिरता असताना खिडकीतून प्रकाशाचा झोत बाहेर आलेला दिसला. मग कंसाने विचार केला, म्हणजे मी काय ट्यूबलाईटचा सोय करून इतकं काही वापर केलेला नाही, बर काही तेलाचा दिवा सुद्धा नाही. मग एवढं काहीच नसताना आतून प्रकाश येतोय. त्याने पाहिलं तर तो प्रकाश कुठून येत होता? तर देवकीच्या गर्भातून तो प्रकाश येत होता. मग त्याला असं वाटलं, अरे तिच्या पोटात असणार बाळ एवढं प्रकाशवान आहे, एवढ्या व्होल्टेज पॉवरचं आहे,
त्याच्या व्होल्टेज पॉवर आणि अमावशेच्या रात्री सुद्धा सगळीकडे प्रकाश पडतोय. ज्या अर्थी त्या अर्थी नक्कीच तो कोणीतरी विशिष्ट असला पाहिजे. दोष बिहू लागला, बिहू लागला जसा पळाला ना अमावशेच्या दिवशी, अमावशेच्या रात्री जसं पळालो, जसं पळालो तसं राजवाड्यापर्यंत जास्त सारखं म्हणत पळा पळा आला 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 मज मारावया. भूत लागलं बरं का, भूतच की कंसाला भूत लागलं आणि भूत लागल्या बरोबर तर इकडं तिकडं सैरा वैरा पळतोय पळतोय. मग हे भूत उतरायचं कसं? देवऋषी बोलवले, देवऋषीला विचारलं हो असं का होतंय सांगा. देवऋषीला सुद्धा समजेला. कंस राजा एकदा जेवायला बसला, ताट वाढवून घेतलं, ताट वाढवून घेतलं, ताटामध्ये सगळे पदार्थ घेतले, पाच पक्वान आहेत, शरत अन्न आहे, भाताची मुदी आहे. पण जेवायला बसलेल्या कंसाला भातावर सुद्धा एक पोरग रांगताना दिसलं. कंसाला पोरग रांगतय भाताच्या मुदीवर आणि ती कस रांगतय? असं रांगताना पोरग दिसलं. ती पोरग त्याच्या पोराच्या कपाळावर शिक्का लिहिलेला होता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण याचा शिक्का होता आणि म्हटल्याबरोबर हिच्या लक्षात आलं हिच्या पोटी आठवा येणारा माझा वैरी कृष्ण म्हणून तो भातावर बसलास काय. कंसानं दुसरी पुक्की उगारली, उगारल्या की त्या पोराच्या अंगावर मारून पोराला मारायचं असं ठरलं. पोरग कधी निष्ठून गेलं कळलंच नाही. भाताचे जे असणार शीत होते सगळ्या खोलीत गेले, खोलीत तिकडे लपून सगळीकडे भात पसरला. भात पसरला पण त्या पोराने एवढी करामत केली भाताच्या मुदीवर एक पोरग होतो पण आता भाताच्या शीतावर एक एक पोरग झालं. कंसाला वाटलं मग आता एकटं बरं होतो की हल्ल्या येत होतो, कुठून येतय कसं येतय, आता कोणीकडे ध्यान देऊ, इकडे ध्यान देऊ का तिकडे ध्यान देऊ. आणि मग जसा तो कंस पळाला ना जेवायचं विसरला, झोपायचं सुद्धा विसरला. झोपला की त्याच्या स्वप्नात काय जागृती स्वप्ने श्री कृष्ण पांडुरंग म्हणाला गेला. स्वप्नामध्ये सुद्धा कृष्णच यायचा अशी अवस्था झाली. झोप येईना, भूक लागेना, कसं करावं काय करावं काय करू कसं करू काय करू कसं करू असा विचार करत सरत करत कंसाचा एवढा वेळ गेला. किती वेळ गेला? एवढा आपला वेळ गेला. कंसाला विचार पडला आता उपयोग नाही मिळले, आता काय करावं. त्याच वेळेला व्यवस्थित पूर्ण दिवस पूर्ण मासाने भरलेला श्रावण महिना दुसरं ते मारिला तोचे होता मास श्री कृष्ण पक्ष वा वसुनाम तिथी बुधवाराचे शुक सांगत असे परीक्षिती. एवढं सगळं अनुकूल झालं आणि अनुकूल झाल्याबरोबर कृष्ण परमात्मा जन्माला आला. आणि जन्माला आला तो अष्टमीच्या दिवशी मध्यरात्रीला जन्माला आला. आणि जन्माला आल्याबरोबर सगळीकडे प्रकाश पडला. और रात्री सगळीकडे समयी वाजू लागल्या, चौघडे वाजू लागले. आणि समयी चौघड्या वाजू लागले सगळी भजनी मंडळ जाग झालं. आणि जाग झाल्याबरोबर सगळ्यांच्याच मुखातून आवाज येऊ लागला बाहेर. आणि काय आनंदाला पारावा राहिला नाही. किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद आनंदी अष्टमीच्या राती इतका आनंद झाला. आणि आनंदाच्या मनामध्ये स्वर्गातून लोकानं देवानं पुष्पाचा वर्षाव केला. स्वर्गे हुने देव
गरीदा ती स्वर्गाहून फुलं पडली पण फुलं पडल्याबरोबर इकडं वातावरणाची निर्मिती झाली होती. कीर्तनासाठी कमीत कमी 3 ते 3,500 लोकांनी गर्दी केली. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ या सर्व हजारो मंडळीने घेतला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गुलाबबाबांचे भक्तांचे आगमन झालं. रात्री ठीक 10 वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न होऊन यात्रा उत्सव संपन्न झाला. यात्रा उत्सवाला अनेक तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्तींनी भेट दिली. पंचायत समितीच्या सभापती कंसिंह घोलप, माजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर पाटील, इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक भाऊ जाधव, भावी जिल्हा परिषद सदस्य अमोलराजे इंगळे, बारामती बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार नवनाथ पाडळकर अशा अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत गुलाबबाबा संस्थेचे अध्यक्ष व निराभिमा कारखान्याचे संचालक तानाजीराव बाबूराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटी, संत गुलाबबाबा व काशी विश्वेश्वर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत देखील घेतली. प्राध्यापक आत्माराम देवकर, सचिव तुकाराम जगदाळे, उपसरपंच तुकाराम देवकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय गायकवाड, दीपक देवकर, संतोष देवकर, महादेव देवकर, उमेश पाटील, सचिन जगदाळे, तसेच इंदापूर तालुका प्रतिनिधी पत्रकार कैलासभाऊ पवार, पत्रकार सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष यांनी 3 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने सूत्र संचालन देखील केलं. त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं. गणपत भाऊ शिंदे, ज्ञानदेव पवार, ज्ञानदेव गोळे, बाळासाहेब कुंभार, रोहिदास भोसले, हनुमंत देवकर अशा अनेक युवक मंडळींनी गावातील सामाजिक राजकीय संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष युवक मंडळींनी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम देखील संपन्न केला. संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आलं. प्रतिनिधी कैलास पवार, कॉमन न्यूज मराठी, इंदापूर.